आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्या देत आहे केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये आणि राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी चार हजार रुपयांचा लाभ येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील मौजे भारी इथं आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहेत या समारंभात पी एम इंडिया वेबकास्ट डॉट एन आय सी डॉट इन या लिंकद्वारे सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन नागपूर विभागीय कृषी सहसंचालक मिलिंद शेंडे यांनी केलं आहे केंद्र शासनानं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार जिल्हा तालुका आणि गाव पातळीवर तसंच कृषी विज्ञान केंद्र सामायिक सुविधा केंद्रांवर पीएम किसान उत्सव दिवस साजरा होणार आहे पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात लिंगद्वारे शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे बालेवाडी पुणे इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या धर्तीवर नागपूर इथल्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये इथल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ना। क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीनं नागपूरचे विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे उभारण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली नागपूरच्या क्रीडा संकुलाला राज्यस्तरीय क्रीडा संकुलाचा दर्जा देण्यात आला असून संकुलाचे अद्ययावतीकरण आणि नूतनीकरणासाठी सातशे छेचाळीस पूर्णांक नव्याण्णव कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकासही मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आल्याची माहिती क्रीडा आणि युवक मंत्री संजय बनसोडे यांनी दिली नागपूर विभागीय क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण आणि नूतनीकरण करून विदर्भातील युवकांना खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात ही दूरदृष्टी ठेवून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडा विभागाला सूचना केल्या होत्या त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे हा प्रस्ताव क्रीडा विभागानं शासनाला सादर केला बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा जळगाव जामोद मार्गावरील मानेगाव इथं पूर्णा नदीच्या पुलावरून दुचाकी नदीपात्रात कोसळून भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी आहेत संत बाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्र इमारतीमधील डॉ श्रीकांत जिचकार प्रेक्षागृहाचं लोकार्पण विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्लीचे उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक कुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते आज करण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार